देह घेवन फुडें सरलेले सर्वीस टू ह्युमेनिटी. म्हाका दिसता त्या संदर्भान काम करपाची गरज आसा. आयज आमी मनीस ह्युमन जावं मनशा जे कितें देवान रोसलां, जे लोक आमचे बारीक समाज लोक आहा तो वयर कसो सरचो. तशें हांवें सांगलें, वी नीड टू हॅव अ सस्टेनेबल इकनॉमिकल डेवलॉपमेंट प्लॅन फॉर एवरी हावज होल्ड. आयज जर ट्युरिजम बंद पडलें तरी त्या घरांत इनकम येवचो. कसो येवचो तो आमी एक डिटेल तुमकां एक्सप्लेनेशन दितले. थोड्या दिसांनी आमचो एक मॅनिफेस्टो येतलो. तेज्या बाबतींत आमी ऑलरेडी बायलां जी महिला आसा तेंकां बाबड्यांक 5 वर्सांनी एकदां ते पॉलिटिशन येता आनी तेंकां मेळटा. तेज्या फुडें तेंकां कोण इचरिना आनी तेंच्या आशिर्वादान ते जिखोनूय येता. पूण तेंच्या खातीर कोणी कांय करूंक ना. आमी जेन्ना वॉर्ड मेंबर जालो तेन्नाच्यान तेंच्या खातीर इल्लें इल्लें म्हाजे कडेन जाता तितलें हांवें काम केलें. आनी आयज आमच्या महिलांक जी वुमन नारी शक्ती म्हणटा आमी तेंकां हात दिवपाची गरज आसा. कित्याक आयज घर ती चलयता, शी इज अ बॅकबोन ऑफ द फॅमिली. फाल्यां जर तेंकां आमी एक मोल्ड दिलो, एक जर कसलें साधन दिलें की बाबा तुमी ह्या संदर्भांत काम करा, तुमकां मिनिमम काम करून मिनिमम अमाउंट कितें घरा येतलो तुमी घर बरें करून चलोवंक शकतले. तुमच्या माध्यमांसून सांगूंक सोदता की मिनिमम आमी 1000 लेडीज हांकां पार्ट टायम या फूल टायम जॉब ऑपॉर्च्युनिटी दितले. तितून ती खंय तरी आपल्या घर गृहस्थेक हेल्प करूं शकता. युथाच्या माध्यमांसून जे यूथ आसा आज तेंचो फ्युचर खुबशा लोकांक खबरूच ना बाबा फुडें कितें जातलें तें. तेंकां लागून एक बरो कावन्सिलींग सेंटर वीथ स्कील डेवलॉपमेंट ट्रेनींग सेंटर येवपाची गरज आसा. कित्याक आयज जर तर आमचो यूथ स्पेशलायज स्कील घेतली जाल्यार खंय तरी तो मार्केटांत देवन सांगूं येता बाबा ना आय एम हियर, दीस इज माय ट्रेड. बाय वीच आमच्या कालांगूत कोस्टल बेल्ट कांदोली आरपोरा नागवा हांगा भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहा. स्लोली एंड स्टेडली भायले लोकांनी मार्केट अनक्रोच केल्लें आसा. आमी आमच्या लोकां खातीर काम करतले आनी जें काम तेंची इकनॉमिकल बॅकग्रावंड कसो वाडयता तेजेर भर दितले. तितून सिनियर सिटिजन पळोवंक गेल्यार आयज सिनियर सिटिजना खातीर स्पेशली कोणी कांयच केल्लें ना. आमची जबाबदारी ती, कित्याक ड्यू टू देयर मोटिवेशन आमी आयज खंय तरी आसा. म्हणून तेंच्या खातीरूय आमचे कडेन बरो पैकी प्लॅन आसा. बाय वीच मॅडिकल सॅक्टरान बाय वीच लिगल तेंकां जर कसलोच हेल्प जावो जाल्यार आमी एक लिगल एड सेल आमचो हो लोकां खातीर अवेलेबल आसतलो. तितून एनवायरमेंट पॉयंट ऑफ व्यू आयज जर आमी इलेक्ट्रिसिटी जनरेट करूं शकता सोलरांसून जाल्यार कित्याक ना. वी आर प्राउड टू से दॅट कालांगूत विलेज पंचायत इज द फर्स्ट पंचायत ऑल ऑफ गोवा टू गो ऑन रिन्युएबल एनर्जी. तीच वाटचाल आमी फूल कॉन्स्टिट्युएंसी व्हरतले आनी लोकलांक सांगतले तुमी घाला. कित्याक सबसिडी आसा, फक्त तेंकां क्लॅरिटी ना हें कशें करप पळय. ते बाबतींत सेफ्टी ऑफ वुमन एन्ड चायल्ड आयज तुमकां खबर आसतली की लॉ एन्ड ऑर्डर सिट्युएशन जें कालांगुटान हें रसातळाक पावल्लें आसा कोणी तेजेर दखल घेवंक ना. जर तर खुबश्यो गोश्टी आमी झाडू मारून साफ केल्यो जाल्यार बरो ट्युरिस्ट. आमचो प्लॅन आसा जर मार्चान काउंटींग जालें तेन्नाच्यान काम चालू करून इन द मंथ ऑफ ऑक्टोबर वी आर रेडी टू वेलकम गूड क्राउड बाय वीच इकनॉमी ऑल्सो वील बेनिफीट. एंड इफ इकनॉमी बेनिफिट्स इवेंच्युअली दॅट इकनॉमी जी कितें वाडटा ती आमच्या लोकल लोकांच्या घरांनी तेंची भरभराट जावची तेजेर आमचें काम सुबेज आसतलें. तितून न्यू आयडियाज लॉन्च करपाची गरज आसा. जावं तें वेस्ट मॅनेजमेंट, जावं आमचें जें लोकल ट्रेडिशनल मार्केट जें शेनवार बाजार म्हणून भरता आमचो तो आनीक खंय तरी अपग्रेड करपाची गरज आसा. वन विंडो पॉलिसी, गोवर्मेंट ऑफिसां लोक वयता बाबडे काम तेंचे एका दिसान जायना. आमी कितें म्हणटा, वी वील फॉलो वन विंडो पॉलिसी
by which in four villages, each village will have an MLA office. For that, any local from Parra can come to that office and do whatever it is. We will keep people to run here and there, by which then the फावटी मारपाची गरज ना. जर तर लायसन्स दिले सगळे पेपर पोल्युशन झाले हेल्थ झाले जावं RTO जावं ते ट्युरिझम डिपार्टमेंट जावं ते एक्साइज डिपार्टमेंट वन विंडो पॉलिसी तांकां 10 फावटी मारपाची गरज ना. आमचो मनीस हाडून तांकां घरा दितलो. आयज ती सर्वीस लोकांक दिवपाची गरज आसा. लेट्स गीव अ गूड गवर्नन्स. श्री अरविंद केजरीवाल हॅज फॉलोड दीस मॉडल इन दिल्ली आनी तो मॉडल पळोवन खुबशे लोक आम आदमी पक्षा वाटेन हे फावटी तांचो शुअर तांच्यान निश्चित केल्लो आसा की आम आदमी पक्षाक हे फावटी बीजेपीक जर घरा धाडटलो जाल्यार ऑल्टरनेटीव म्हणून ते पळयता. तोच गव्हर्नन्स आमी गोंयांत दिवपाची गरज आसा. तोच गव्हर्नन्स आमी खालांगूत कॉन्स्टिट्युशन दिवपाची गरज आसा. आयज विलेज पंचायतीन जर गेले जाल्यार एका दिसान काम जायना. विदीन 24 आवर्स खुबशीं कामां आमी करूं येता, पूण थंयसर ती जायना बिकॉज ऑफ वॉट एवर रिझन्स. आमी सक्षम आसा हे सगळ्या लोकांक दिवपाक. जेन्ना आमचो बारीक समाजाचो मनीस जर तर जे गव्हर्नन्स पॉयंट ऑफ व्यू जावं गव्हर्मेंट पॉयंट ऑफ व्यू पेपर वर्काक चड हॅसल जर ताजो टायम उरलो जाल्यार तो आपली उदरगत आपले फॅमिलीची उदरगत जी आमी तांकां करून दितले तो तेजेर भर दितलो. युथा खातीर खुबश्यो ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करूंक जाता, बाय वीच वी कॅन क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज इन प्रायवेट एज वेल एज गव्हर्मेंट सेक्टर टू गीव देम गूड ऑपॉर्च्युनिटीज एज जॉब फॉर दॅट मॅटर. आयज वी आर डिपेंडंट ऑन ट्युरिझम. लेट्स से वी इनवायट अ आय टी कंपनी, वी वील गीव देम स्पेस अँड वील ट्रेन आवर ओन यूथ इन द कॉन्स्टिट्युएन्सी, बाय वीच दे कॅन वर्क इन द सेम आय टी कंपनी. देर इज अ पॉलिसी ऑफ आय टी कंपनीज. वी आर इन टॉक्स ऑल्सो इन टॉक्स विथ द आय टी कंपनीज स्टेटिंग दॅट बाबा आमचो यूथ तुमच्या सेक्टरान कसो काम करचो. ते आमचें काम चालू आसा सायमल्टेनियसली. आयज खरें तें दुर्दव्य म्हणटा पळय तें तितून फूल कॉन्स्टिट्युएन्सी. आयज आमचें एक साधारणशें हॉस्पिटल ना. बुन्यादी फातर घातलो म्हाका दिसता 3 वर्सां पयलीं मायकल लोबो प्रायमरी हेल्थ सेंटर बुन्यादी फातर घातलो, पूण तो बुन्यादी फातर घालून फुडें तेजें कांयच जालें ना. आरे हांव कितें म्हणटा, जर तर तुका एक बेजीक फॅसिलिटी दिवंक तुका जबाब दिवपाची गरज आसा लोकांक की तूं ती बेजीक फॅसिलिटी दिवंक पावलें ना. वी हॅव अ प्लॅन टू इनवायट मॅडिकल ट्युरिझम कालांगूत. आमी ऑलरेडी जागो आयडेंटिफाय केल्लो आसा, आमी त्या ओनरा कडेन ऑलरेडी उलयल्ले आसा. फक्त आमकां ती वाटचाल चाल चलपाची आसा बाबा आमी मॅडिकली. आतां कोवीड जालो, त्या कोविडान वी वर हेल्पलस. म्हाका रातचे 4, 3, 2 रातचो फोन येतालो, अरे बाबा बेड पळय. खरेंच दूख दिसताले तेन्ना आमी वी वर हेल्पलस. कित्याक ह्या टायमार जर आमी लोकांक पावना जाल्यार केन्ना पावतले. आयज 100 बेडांची तुमच्या मार्फत हांव लोकांक प्रोमीस करूंक सोदता 100 बेड हॉस्पिटल इन कालांगूट वील बी अ रियलिटी. कित्याक दॅट इज नीड ऑफ द आवर. आनी आमी मेडिकल ट्युरिझम सेक्टरान ते हॉस्पिटल ह्या लेवलार व्हरतले की बाबा चडशे लोक जे मेडिकली अनफिट आसा जावं इंडिये भर जावं दुसऱ्या देशांचे लोक तांकां आमी ती मेडिकल ट्युरिझम फेसिलिटी कालांगुटान जाग्यार हाडून दितले. ते बाबतीन बेजीक जर उलयले उदीक लायट आरे तीच सामकी ना. उदीक आयज 2 वरां ते बी पयल्यान एकदां येता. तितून आमी त्या सेक्टरानूय काम करतले जी 24 वरां जो आमचो मॅनिफेस्टो ऑलरेडी अरविंद जी केजरीवालान ऑलरेडी गॅरंटी दिल्ली आसा की आमी 24 वरां लायट दितले आनी 24 वरां उदीक दितले. दॅट इज पॉसिबल, बट दीस पीपल आर नॉट विलींग टू डू इट. आयज वोटर हो लाचार जाल्लो आसा, वोटर हो गुलाम जाल्लो आसा. ती गुलामी काडपाची गरज आसा लोकांक. तितलोच रिस्पेक्ट दिवंक जाय. कित्याक लोक एकूच दीस आपल्याक कितें तें करता आनी पॉलिटिशियन जे सेल्फ गेना खातीर पॉलिटिक्स करता ते 5 वर्सां आपल्याक जाय तें करता.
सो वोटरांक 14 फेब्रुवारीक चिंतपाची गरज आसा तो पावर तुमचे कडेन आसा. आयज जर वोटराक चेंज जावो जाल्यार वी आर रेडी टू बी द चेंज. आयज काँग्रेस पक्ष हो ऑलमोस्ट लोकांनी लोकांक खबर आसा तो कितें करता पळय तें. आयज तांचो एक दोनूच आमदार उरलेलो आसा आनी ते दोन आमदार उरून आयज लोकांक बरे पैकी आमी आम आदमी पक्षान आनी आमचे फूल टिमीन एक ऑल्टरनेटीव क्रिएट केला. बाबा ना आमी गोंया वाचयतले, आमी बारीक मनशाक चिंततले आनी आमी बारीक मनशाक लागून काम करतले. वो जो लोकल एमएलए बीजेपीचो आसलो वो काँग्रेसीन वयता म्हणून हे केले तेन्ना तुमचे पार्टीक हेजो कशें कितें पळयतले तुमी? हें पळय, दॅट वॉज एक्सपेक्टेड. 2-3 वर्सां जालीं तें उलोवप चल्लां तो काँग्रेसीन वयता 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 वयता. आयज तो कितें रिजायन जालो दिसता आनी तेणी आपली तो आयज मे बी इवनींग जावं अशें वारें चल्लां की तो काँग्रेसीन वयता. काँग्रेस एका टायमार जे 10 आमदार फुटले ही प्लेड अ मेजर रोल ते 10 आमदार फुटपाक. आयज अशें एक चित्र दिसता की बीजेपीनूच एका काँग्रेसीन धाडला काय? कित्याक बीजेपी आनी काँग्रेसीन फरक उरलेलो ना. तितून जर तर फाल्यां काँग्रेसीचे थोडे आमदार जिकले तो फोडून बीजेपीन हाडटलो. सो लोकांक सांगता, लोक वोट हेंच्या हितून येवं नाका. हे जे कितें करता आनी हे जे कितें करूंक सोदता हे स्वता खातीर करता, गोंयचे कोणाक पडलेले ना. आनी गोंयां जर वाचयतलय, कालांगूत कॉन्स्टिट्युएंसी जर वाचयतलय जाल्यार आतां लोकां फुडल्यान एकूच पर्याय उरलो आसा तो आम आदमी पक्ष. रिस्पॉन्स आमकां, म्हाजो 4th राउंड चालू आसा, रिस्पॉन्स आमकां चड बरो आसा. लोक कितें म्हणटा, वी नीड अ चेंज. चेंज म्हटल्यार लोक फक्त आम आदमी पक्षाचे उलयता आनी दुसऱ्या पक्षाचे उलयना. तितून आयज लायक मायंडेड लोक जे कोण ताका डिफीट उडोवंक सोदता ते जर आमी वांगडा चल्ले आनी ताका जर सगळे वांगडा एका प्लॅटफॉर्मार येयले जाल्यार आमकां आनीक फाटबळ मेळटले, आमी आनीक स्ट्रेंथन जातले. आनी एक तुमच्या मार्फत जे लिडर आसा कालांगूत कॉन्स्टिट्युएंसीन, फाल्यां जर तो काँग्रेसीन गेलो जाल्यार काँग्रेसीचे लिडर जे आसा येया वांगडा. लेट्स कीप ऑल द डिफरन्सीस असायड, लेट्स कीप ऑल द इगोज असायड एन्ड वी वील सी दॅट कालांगूत विल बी अ न्यू कालांगूत इन नेक्स्ट 5 इयर्स. कालांगूत कॉन्स्टिट्युएंसी नीड्स अ चेंज. आयज हेंची दादागिरी, हेंची हुकूमशाही लोकांक मान्य ना. लोक सगळो म्हणटा आमी भियेतात. हांव म्हणटा भिवपाचे दीस गेले, आनीक भिवपाची गरज ना लोकांक. आमी गुलामीची पॉलिटिक्स बंद करूंक जाय आनी आमी खंय तरी एके दिशेन चलपाची गरज आसा फाल्यां आमचो फ्युचर राखपाक लागून.